आलेले आहेत आणि गोपीनाथगड या ठिकाणी आलेले आहेत. ताई मला एक फक्त विचारायचं की दर्शन मला बोल दर्शन घेते मी बोलायचं नाहीये मला. अच्छा, परंतु जे प्रकार कालपासून 24 तासामध्ये घडलाय काय वाटतं तुम्हाला? संपूर्ण महाराष्ट्राची जनता ऐकते, लाईव्ह चालू आहे ताई. मला दर्शन घेऊ द्या, मला मी बाबांच्या दर्शनाला आली आहे. बरं, म्हणजे मला मीडिया अपेक्षित नव्हता येथे, मला दर्शन घेते. अच्छा, परंतु ज्या प्रकारे हे दर्शनासाठी आलेले आहेत आणि दर्शन झाल्यानंतर या ठिकाणी ताई बोलतील का हे पाहावं लागणार आहेत, कारण गेल्या कित्येक तासापासून त्यांनी मौन धारण केलेलं आहे परंतु अद्यापही बोलल्या नाहीत. आता त्या बोलतील का हे पाहणं गरजेचं आहे. ज्याप्रकारे धनंजय मुंडे यांनी त्यांच्या संदर्भामध्ये वक्तव्य केलं होतं ती क्लिप पूर्ण व्हायरल झालेली आहे आणि त्यानंतर ही संपूर्ण घटनाक्रम जो आहे तो गेल्या 24 तासामध्ये बदलल्याचं आपल्याला दिसून येते. आपण पाहू शकतो की पंकजात मुंडे आहेत, त्यांच्यासोबत त्यांचं पूर्ण कुटुंब आहे या ठिकाणी दर्शनासाठी आलेलं आहे. उद्या मतदान आहे आणि जे काही घरामध्ये नात्यामध्ये जे काही चाललं होतं आणि त्यावरून कुठेतरी त्या व्यथित झालेल्या दिसून आलं आणि म्हणूनच दिवसभर त्या घराच्या बाहेर पडल्या नव्हत्या. प्रीतम मुंडे यांनी बाहेर येऊन बोलल्या परंतु त्यानंतर काही त्यांनी वक्तव्य कोणतंही केलेलं नाही आहे. आता त्या रात्री अचानकपणे गोपीनाथगड येथे आलेल्या आहेत. 8:30 वाजता त्या आल्यात आणि पूर्ण कुटुंबासहित आलेल्या आहेत. आपण पाहू शकता की जे की परळीचं दैवत समजलं जातं आणि पंकजा मुंडे यांचे वडील गोपीनाथजी की जे मोठे नेते पण राहिलेले आहेत आणि त्यांचे दर्शन घेण्यासाठी त्या या ठिकाणी आल्याचं आपल्याला दिसून येते. त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की आत्ता संध्याकाळी त्या अचानकपणे दर्शन घेण्यासाठी आलेले आहेत. दिवसभरातला घटनाक्रम जो आहे त्याच्यावर पण आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. परंतु हे संपूर्ण जे दिवस गेल्या 24 तासामधलं जे चित्र आहे ते पाहता परळीमधलं जे राजकारण जे आहे ते पूर्ण ढवळून निघालेलं आहे. सर्व महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. आपण पाहू शकतो की त्यांचं संपूर्ण कुटुंब जे आहे ते या ठिकाणी आलेलं आहे. आपण ज्यावेळेस त्यांना विचारलं की या घटनेवर बोलता का, तर त्यावेळेस त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की मी दर्शन घेण्यासाठी आलेले आहे, मला अद्याप बोलायचं नाही. आणि त्यामुळं पंकजा मुंडे यांनी या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी आलेले आहेत आणि दर्शन घेतल्यानंतर आता काही काळ जे आहेत ते इथं बसल्या आहेत आणि आपल्या वडिलांची जी वडिलांच्या आठवणी ज्या आहेत त्या आठवणी त्यांच्या जवळ आहेत आणि त्यासाठीच कोणतंही महत्त्वाचं कार्य सुरू करण्याच्या अगोदर त्या येऊन गोपीनाथगड येथे दर्शन घेतात आणि आदल्या रात्रीच त्यांनी असं दर्शन घेतलेलं आहे. सहकुटुंब पंकजा मुंडे या ठिकाणी आल्याचं आपल्याला दिसून येते आणि हा या ठिकाणी आता त्या किती वेळ थांबणार आहेत हे त्याच ठिकाणी सांगू शकतील. काही या ठिकाणी त्यांचे कार्यकर्ते आहेत, सहकारी आहेत आणि नेहमीच कुटुंबामध्ये ज्यांनी त्यांना साथ दिली ते सुद्धा आहेत. गोपीनाथगड या ठिकाणी एकीकडे वेगवेगळे सुविचार लिहिलेले आहेत, मी थकणार नाही, मी रुकणार नाही, कोणासमोर कधीही झुकणार नाही. दुसरीकडे लिहिलेले सुविचार जे की वक्तव्य जे गोपीनाथ मुंडे यांनी केली होती, मी उठणार नाही, मातणार नाही, घेतलेला वसा टाकणार नाही, असे या ठिकाणी वक्तव्य आहेत. आणि 2 मिनिटं त्या या ठिकाणी बसलेल्या आहेत, आता त्या निघालेल्या आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की नेमकं त्या कशासाठी आल्या होत्या आणि त्या आणि एवढ्या रात्री या ठिकाणी येऊन दर्शन घेतलेलं आहे. त्यांनी जाणून घेऊयात की त्यांच्याकडून काय त्यांच्या या भावना आहेत कालच्या या सगळ्या घटनेनंतर आणि कशाप्रकारे ते कशाप्रकारे ह्या सगळ्या गोष्टीकडे पाहते. ताई मला सांगा की तुम्ही आज या ठिकाणी आलात, रात्री दर्शन घ्यायला या ठिकाणी आलात, बाबाची आठवण येते का यावेळी? बाबाची आठवण तर 24 तास नेहमी येते. मी उद्या मतदान आहे, आज बाबांचा आशीर्वाद घ्यायला आले. गोपीनाथगडावर आलं की बाबांसमोर मन हलका केल्यासारखं वाटतं आणि म्हणून मी येते.
गेल्या 24 तासामध्ये. ऍक्च्युली मला अपेक्षित नव्हतं की तुम्ही सर्व इथे असाल. माझ्या मेला मला खूप कधी कंटाळा आला तर मी उशिरा एकटी येते, कोणाला नाही इन्फॉर्म करता येते. बरं, सगळा परिवार आलाय, म्हणजे माझी फॅमिली. अच्छा, तुमचे कुटुंब असे तुम्ही आला, तुम्ही म्हणलात की कधी कधी एकटी येते दर्शन घेण्यासाठी, आज वाटते का तसं काय एकटे पण? नाही, माझ्याबरोबर खूप लोक आहेत, लाखो लोकांचे आशीर्वाद आहेत आणि मुंडे साहेबांचे आशीर्वादही नेहमी आहेतच माझ्याबरोबर. अच्छा, गेल्या 24 तासातल्या घडामोडी पाहता नातेसंबंधामध्ये जो तणाव आलेला आहे, काय चित्र आहे आणि तुम्हाला काय वाटतं याच्यावर? मला आता याच्यावर काहीही वाटत नाही. मला जे वाटतं ते मी काल माझ्या भाषणामध्ये बोलून दाखवलेलं आहे. आणि काही गोष्टी याचा बऱ्याच गोष्टींचा न्याय निसर्ग करत असतो, बऱ्याच गोष्टींचा न्याय आपल्याही पेक्षा वेगळ्या, आपल्या आकलनात असणाऱ्यापेक्षा वेगळ्या शक्ती असतात, त्या करत असतात. हा न्याय निकालातून दिसेल असं वाटते तुम्हाला? मला माहीत नाही, मी त्याच्यावर काय आज भाष्य करू शकत नाही. अच्छा, परंतु धनंजय मुंडे यांनी पण आज पत्रकार परिषद घेतली, त्यांच्या पण डोळ्यामध्ये अश्रू आज दिसत होते. मी त्यांची पत्रकार परिषद बघितली नाही. अच्छा, परंतु त्यांचं म्हणणं हेच होतं की असं काही वक्तव्य आपण केलेलं नाही आहे, ते चुकीच्या पद्धतीनं मांडलं गेलं आणि भावा बहिणीमध्ये तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला. कोणावर त्यांचा आरोप आहे मला माहीत नाही. आमच्यामध्ये जो काही तणाव निर्माण करायचा प्रयत्न केला गेला आहे तो त्यांच्यामुळेच झाला आणि त्यांनीच केलेला आहे. आणि ही क्लिप, कोणावर आरोप करणं, खोटं बोलणं, या सगळ्या गोष्टीला कंटाळूनच मी काल म्हटलं की मला राजकारण करायची इच्छा राहिली नाही आहे. लोकांना मी हात जोडून म्हटलं मी तुम्हाला मतही नाही मागत आहे रे, फक्त मला सांगा की मला 5 गोष्टी सांगा की ज्या मी चुकीच्या केल्या आहेत माझ्या राजकीय जीवनात. त्यामुळे त्यांनी माझ्याविषयी काय बोलले किंवा त्या क्लिपविषयी काय बोलले ह्या माझ्यासाठी निरर्थक गोष्टी आहेत, कारण बघणारे खूप हुशार आहेत आणि त्यांना चांगलं माहिती आहे यांचं. तुम्ही मीडियाने कसंही दाखवायचा प्रयत्न केला, चांगलं वाईट किंवा कोणी कसंही छापलं, तरी जे लोक बघतायत ते फार हुशार आहेत आणि त्यांना यांचा इतिहास आणि भूगोल सगळं माहिती आहे. ज्या पद्धतीने हे झालं फार दुर्दैवी होतं आणि ह्याच्यामुळे एक गलिच्छपणा राजकारणात येतो आहे. इतकं एखाद्या पदासाठी किंवा एखाद्या निवडणुकीसाठी अगतिक होण्याचं कारण नाही. मी पण पराभूत झाले की नगरपालिकेला वगैरे, एवढी अगतिक झाली नाही, इतकं खाली नेऊ नये निवडणूक. माझा सल्ला आहे धनंजयला भविष्यामध्ये, आणि खोटं तरी बोलणं बंद करावं आता किमान, कारण ती त्यांच्या फेसबुकवरची पोस्ट त्यांनी डिलीट का केली जर त्यांची नव्हती तर. आणि इलेक्शन कमिशनकडे त्याचं रेकॉर्डिंग असणारच जे आहे, पण मला कोणाकडून अपेक्षा नाही. खरं सांगते मला महिला आयोगाकडून, पक्षाकडून, कोणत्याही कार्यकर्त्याकडनं अपेक्षा नाही. माझं एवढंच म्हणणं की सगळ्यांनी आता म्हणजे जे मला प्रेम दिलं त्याच्याबद्दल मी खूप आभारी आहे. जेव्हा मनामध्ये येतं की राजकारण नको, तेव्हा कुठेतरी मनाला खूप लागलेलं असतं. त्यांचे हे शब्द आत्ताचे तेच तुमच्या मनाला लागलेत का आणखीन काही अगोदरचं होतं ते साठत आलेलं आहे? मला माहीत नाही तुमच्या या प्रश्नावर कसं उत्तर द्यावं, कारण मला माहीत नाही ज्याला कोणाला बहीण आहे, मुलगी आहे, आई आहे, ते असे प्रश्न त्यांना पडतील का? शब्द महत्वाचे नाहीत, ते शब्द बोलण्याची इच्छा किती वाईट आहे. बरं, ती इच्छा एखाद्याला होणं त्याच्या असंस्कृतपणाचं लक्षण. बरोबर, पण त्यांनी थेट सांगितलेलं पण आहे की सुरेश धस यांचं नाव घेतलं, नवीन भावामुळं जे भाऊ आहे त्यांच्यामध्ये तणाव निर्माण होते सुरेश धसवर, याच्यामुळे ते अजून चीप वागतात हे लोकांना अजून लक्षात येईल. कोणावरही ढकलणं हे बरोबर नाही आहे, खांद्यावर स्वतःच्या घेतल्या पाहिजे जबाबदारी. सुरेश धस त्यांच्या तोंडातून तर बोलले नाही आहेत. बरोबर, पण महाराष्ट्रभरातून ताई विरोध होत आहे आणि प्रदर्शन पण केलं जात आहे, आंदोलन पण होत आहेत, कसं पाहता या सगळ्या गोष्टीकडे? मी याला जीवनात अनेक दुर्घटना बघितल्या, माझ्या वडिलांचं जाणं, माझ्या राजकारणातले उतार चढाव, माझ्यावर झालेले आरोप, स्पर्धा, असूया, द्वेष, पण मी याला दुर्दैव म्हणून बघते. हे अत्यंत दुर्दैवी आहे, काळीमा लावणार आहे, आणि असं नाही झालं पाहिजे होतं एवढं वाटतं मला. पण जे झालंय आता बघणारे खूप हुशार आहेत. कुटुंब डिस्टर्ब झाले ते? नो कॉमेंट्स. आपण पाहू शकता की कशा प्रकारे पंकजा मुंडे यांनी आपल्या ज्या भावना ज्या आहेत त्या व्यक्त केलेल्या आहेत आणि धनंजय मुंडे यांना सुद्धा सल्ला दिलेला आहे की असं बोलणं हे योग्य नव्हतं आणि त्यामुळेच कुठेतरी व्यथित झालेले आहेत आणि त्यासाठीच आता त्या गोपीनाथगड या ठिकाणी येऊन गोपीनाथ मुंडे यांचं दर्शनसुद्धा त्यांनी घेतलेलं आहे. परंतु प्रश्न उपस्थित केलेले आहेत, जी व्यथा मनामध्ये होती ती व्यथासुद्धा त्यांनी आता व्यक्त करून दाखवलेली आहे आणि सांगितलेली की निसर्ग जो आहे तो न्याय करेल. परंतु निसर्ग न्याय कसा करणार आहे, तो निकालतून करणार आहे का तो वेगळ्या कोणत्या पद्धतीने करणार आहे ते पाहावं लागणार आहे. कॅमेरामॅन संदेश सर, रामराज शिंदे, झी मीडिया, परळी.